महाशिवरात्रीची कथा शिव उपासनेमुळे माणसाच्या दुष्ट प्रवृत्ती कशा बदलतात, सदाचार विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो याबद्दल शिवलीलामृतमध्ये एक कथा आहे। ती अशी की असाच एक महाशिवरात्रीचा दिवस होता। एक पारधी शिकार करायची म्हणून जंगलात गेला। जलाशयाच्या एका वृक्षावर जाऊन बसला। पाणी पिण्यासाठी म्हणून एखादं सावस आलं, एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची, हा त्याचा हेतू। दुपारपासून धनुष्यबाण सज्ज करून तो बसला खरा, पण दिवस गेला, संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला। तिन्ही सांजा एकत्र होऊ लागल्या, तरी एकही प्राणी त्या जलाशयाकडे आला नाही अन त्याला शिकार मिळाली नाही। तेवढ्यात काही हरण पाणी पिण्यासाठी म्हणून तिथे आली। पारध्याने धनुष्याची दोरी मागे खेचली। तो आता बाण सोडणार, तोच त्या हरिणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या, तू तर शिकारी आहेस, शिकार करणे हा तुझा धर्म आहे, तू आम्हाला मारणार हेही खरं आहे, पण त्याआधी आमची एक विनंती ऐक। आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो, आमच्या कुटुंबियांना भेटून येतो, मग तू आम्हाला मार। खरं तर हातात आलेली शिकार जाऊ कशी द्यायची, पण त्या हरिणाच्या प्रमुखांनी परत येण्याचं वचन दिलं। तेव्हा पारधी म्हणाला, ठीक आहे, उद्या सकाळच्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे। हरिणांच्या कळपांनी ते मान्य केलं आणि ती तेथून निघून गेली। आता रात्र कशी काढायची, तोच दूरवरच्या मंदिरातून घंटानाद ऐकू येऊ लागला। पाठोपाठ ओम नमः शिवाय असे ऐकू येऊ लागले। नकळत नाममंत्राची पारध्याला गोडी लागली। सहज चाळा म्हणून तो ज्या वृक्षावर बसला होता त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला। तो नेमका बेलाचा वृक्ष होता। ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी वृक्षाखालच्या शिवपिंडीवर पडत होती। नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती। तोच ते हरिण आले आणि म्हणाले, पारध्या, सोड बाण, मी माझं कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय, मला आता मार। इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली, त्यांना मारू नको, मला मार, ते माझे पती आहेत, त्यांच्या आधी मला मार, मला माझा पत्नी धर्म पाळू दे। तेवढ्यात ती पाडसं पुढे आली आणि म्हणाली, त्या दोघांआधी आम्हाला मार, ते आमचे आई वडील आहेत, आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे, त्यांचं रक्षण करू दे। एका पाठोपाठ एक अशी प्रत्येकाचीच दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली आणि पारध्याने विचार केला, हे प्राणी आपला धर्म कर्तव्य पाळतात, तर मी का दयेचा धर्म पाळू नये, त्यांची शिकार करून पापाचा धनी का होऊ। पारध्यानं सर्वांनाच जीवदान दिले। भगवान शंकर प्रसन्न झाले, त्यांनी सर्वांचाच उद्धार केला। हरिणांना मृग नक्षत्र म्हणून आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले। हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा। भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून थंड पाण्याने अभिषेक करावा, तसेच बिल्वपत्र, बेलफळ किंवा धोत्र्याचे फूल वाहा।